गावाकडचे कोणतेही सण सारवणाशिवाय पूर्ण होतच नाहीत गुढीपाडवा आहे त्यामुळं गोठ्यातलं शेण पुढचं खळं सारवायला घेऊन चालले चिऱ्याची माती घातलेलं सारवण त्यावर चुन्याची बोटांनी काढलेली रांगोळी घरच्या झेंडू चाफ्याच्या माळा घरी बनवलेली साखरेची माळ असं सगळं सागर संगीत होतंय आमच्या गावातल्या गुढ्या ह्या एकापेक्षा एक उंचच असतात फुलांच्या माळा आंब्याची आणि कडुनिंबाची डहाळी साखरेची माळ हे सगळं माझं लावून झालंय बांधून झालंय आता फक्त गडू बसवला की माझी गुढी उभी करायला तयार भारतीय संस्कृतीचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध आहे त्यामुळं निसर्गात होणारे बदल आपल्याकडे सण म्हणून साजरे केले जातात गुढी पाडवा म्हणजे निसर्गाचा सृजनशीलतेचा काळ तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा